जी काही 2023 मध्ये आयोजित होणारे काय ती बघा G20 शिखर संमेलन, कोणतं G20 शिखर संमेलन, त्याची अध्यक्षता कोणता देश करणार आहे 2023 मधलं चाललंय आपलं, तर बघा 2023 मध्ये भारताला याची काय करणार आहे अध्यक्षता भेटणार आहे, लक्षात ठेवा 2023 मध्ये. आणि नुकतेच बघा 15वे G20 शिखर संमेलन पार पडली, त्याची अध्यक्षता कोणत्या देशाने केली होती, बघा सौदी अरब या देशाने केली होती, लक्षात ठेवा सौदी अरब. आणि 2021 मध्ये जी काही G20 संमेलनाची अध्यक्षता होणार आहे तो इटली हा देश करणार, कोणता इटली हा देश. आणि 2022 मध्ये कोणता करणार आहे तर बघा इंडोनेशिया देश, लक्षात ठेवा इंडोनेशिया. 2023 मध्ये G20 संमेलनाची अध्यक्षता कोण करणार आहे तर 2023 मध्ये भारत देश आपला याची काय करणार आहे अध्यक्षता करणार आहे. तर या ठिकाणी बघा G20 आलेलं आहे. G20 म्हणजे काय, ग्रुप ऑफ 20, याची स्थापना 26 सप्टेंबर 1992 झाली, किंवा 26 सप्टेंबर 1992 याची स्थापना झालेली. चला पुढचा. तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे अनअकॅडमी बद्दल. अनअकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे. आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन अनअकॅडमी सर्च करून, अनअकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आणि बघा तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले तर 10% सूटसाठी आपला तुम्ही रेफरल कोड तुम्ही यूज करू शकता. रेफरल कोड काय आपला शुभम 2020 आपला रेफरल कोड आहे, लक्षात ठेवा शुभम 2020. तर मित्रांनो आपण जर MHTCET ची तयारी करत असाल तर आपल्यासाठी खुश खबर आहे. तर या ठिकाणी बघू शकता मेस्ट्रोज बॅच MHTCET 2021. जर आपला ग्रुप PCM असेल, PCMB असेल, त्याचबरोबर PCB असेल, त्यासाठी बघा उत्कृष्ट तयारी करण्यासाठी टॉप एज्युकेटर्स बघा आपल्याला शिकवणार आहेत. तर बघा ही बॅच का चालू होणार आहे तर बघा 4 जानेवारीपासून ही बॅच चालू होणार आहे. 4 जानेवारी 2021 ही बॅच चालू होणार आहे. आपल्या जवळचं कोणी जर MHTCET 2021 तयारी करत असेल तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना 100% यामधून फायदा होणार आहे. खाली गेट सबस्क्रिप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला काय भेटणार आहे, बघा आपला रेफरल कोड यूज करायचा आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी गेट सबस्क्रिप्शन, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा कशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तर बघा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपला रेफरल कोड यूज करायचा. तर बघू शकता आपल्याला लगेच इन्स्टंट 10% आपल्याला काय वाटते सूट भेटत असते. त्यामुळे मित्रांनो लगेच लगेच तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा MHTCET साठी हे भरपूर फायद्याचं राहणार आहे. संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांच्या नौसेना दरम्यान चालू झालेला आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जो काय सिम्बेक्स विथ संयुक्त सैन्य अभ्यास आहे तो कोणत्या दोन देशाच्या नौसेना दरम्यान सुरू झालेला आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे भारत आणि सिंगापूर. भारत आणि सिंगापूर दरम्यान हा जो काय द्विपक्षीय समुद्र अभ्यास आहे सिम्बॅक्स 2020 याचं 27वं संस्करण आहे. कुठं चालू झालेलं आहे, अंदमान सागरमध्ये, लक्षात ठेवा अंदमान सागरमध्ये याचं 27वं संस्करण चालू झालेलं आहे. आणि या अभ्यासाचा महत्त्वाचा उद्देश काय, जे काही दोन देशाचे आपले रिश्ते आहेत, रिश्ते ते काय करणं मजबूत करणे, ह्याचा काय मुख्य उद्देश आहे. आणि कोणते आतंकवादी हमल्याला काय करणं त्याला चोख प्रत्युत्तर देणं. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता 3 नंबरचा प्रश्न काय बघा, पनवार टनल भारताची सर्वात लांब पाण्याची टनल असणारी ही कोणत्या राज्यामध्ये तयार होणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जी काय पनवार टनल आहे ती कोणत्या राज्यामध्ये तयार होत आहे. राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक डी. या ठिकाणी आपला ऑप्शन लाईच राहिला, ऑप्शन क्रमांक डी लिहू आपण 2 मिनटं. तर राजस्थान, कोणत्या राज्यामध्ये तयार होणार आहे, राजस्थान राज्यामध्ये. तर या ठिकाणी बघा ही टनल आलेली, या टनलचं निर्माण बघा 2021 पूर्ण होणार आहे. आणि याची लांबी बघा 8.75 किलोमीटर, किती 8.75 किलोमीटर. तर या ठिकाणी बघा राजस्थान राज्य आलेलं आहे. राजस्थानची राजधानी कोणती आहे, जयपूर आहे. मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत, ते बघा काँग्रेस पार्टीचे आहेत. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. आणि मुख्य न्यायाधीश कोण आहेत, इंद्रजित मोहंती, लक्षात ठेवा इंद्रजित मोहंती हे कोण आहेत त्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. 4 नंबरचा प्रश्न काय बघा, NCC ने 22 नोव्हेंबर 2020 आपला कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. व्हेरी व्हेरी एमपी प्रश्न आहे. जे काही NCC तिने बघा 22 नोव्हेंबर 2020 आपला 72वा स्थापना दिवस साजरा केला. कितवा 72वा स्थापना दिवस कोणी साजरा केला, तर NCC ने. तर NCC म्हणजे काय, राष्ट्रीय कॅन्डिडेट कॉप्स, लक्षात ठेवा ही जगातला सर्वात मोठा वर्दीतला तरुण संघटन आहे. वर्दीमधला सगळ्यात तरुण संघटन कोणता आहे, बघा NCC आहे. याचं आदर्श वाक्य काय, एकता आणि अनुशासन. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. आणि याचे डायरेक्टर जनरल कोण आहेत, राजीव चोपडा आहेत, लक्षात ठेवा राजीव चोपडा. 5 नंबरचा प्रश्न काय, कोणत्या राज्यामध्ये भारताचा पहिला गायाचा दवाखाना सुरभी आरोग्यशाळेचं उद्घाटन केलं. जो काही सुरभी आरोग्यशाळा आहे तोच काय एक गायाचा दवाखाना आहे, त्याला कोणत्या राज्यामध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे आसाम. आसाम राज्यामध्ये बघा
राज्यामधला पहिला गायाचा दवाखाना म्हणजेच काय सुरभी आरोग्य शाळेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर बघू शकता आसामच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू केलेलं आहे, तर आसाम राज्यातील डिब्रुगडमध्ये भारताचा पहिला गायाचा दवाखाना सुरू झालेला आहे. तर आसाम राज्याची माहिती बघूयात, राजधानी कोणती आसामची, दिसपूर आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल बी जे पी पार्टीचे आहेत. राज्यपाल आहेत बघा तिथलचे जगदीश मुखी. कोण आहेत? जगदीश मुखी. त्याचबरोबर मुख्य न्यायाधीश कोण आहेत? एन कोटेश्वर सिंह. लक्षात ठेवा मुख्य न्यायाधीश कोण आहेत? एन कोटेश्वर. दोन शेजारील देश कोणते आहेत? पहिला आहे भूतान, दुसरा आहे बांगलादेश. भूतान आणि बांगलादेश. लोकसभेच्या जागा किती तर बघा त्या ठिकाणी 14 जागा आहेत. राज्यसभेच्या 7 जागा आहेत आणि विधानसभेच्या 126 जागा आहेत. किती? 126 जागा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 6 नंबरचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की. तर बघा द बॅटल ऑफ बिलॉंगिंग पुस्तक ही लॉन्च झालेली आहे. याचं लेखक विचारलं आपल्याला या ठिकाणी. तर द बॅटल ऑफ बिलॉंगिंगचे पुस्तक लेखक आहेत ऑप्शन क्रमांक बी शशी थरूर. लक्षात ठेवा शशी थरूर. शशी थरूर बघा एक काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांनीच बघा द बॅटल ऑफ बिलॉंगिंग पुस्तक लिहिलेलं आहे. 7 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या भारतीय अमेरिकी व्यक्तीला जिल बायडन नीती निर्देशक नियुक्त केलेलं आहे? कोणती भारतीय अमेरिकी व्यक्ती तिला जी काय जिल बायडन आहे त्यांचे नीती निर्देशक म्हणून नियुक्त केलेलं आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी माला अडिगा. माला अडिगा यांना बघा जे काय जिल बायडन आहे त्यांना काय केलेलं आहे त्यांचे नीती निर्देशक म्हणून नियुक्त केलेलं आहे. तर भारतीय मूळच्या माला अडिगाला अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांच्या बघा काय केलेलं आहे नीती निर्देशक म्हणून नियुक्त केलेलं आहे. कोणाला? ऑप्शन क्रमांक सी माला अडिगा यांना. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 8 नंबरचा प्रश्न काय बघू शकता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020 कोणत्या राज्यामध्ये हर घर नळ योजनेची सुरुवात केलेली? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020 कोणत्या राज्यामध्ये हर घर नळ योजनेची सुरुवात केली? तर ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा उत्तर प्रदेश राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी हर घर नळ योजनेची सुरुवात केलेली. तर बघा या ठिकाणी उत्तर प्रदेश आलेलं आहे. राजधानी कोणती उत्तर प्रदेशची? लखनौ. लक्षात ठेवा लखनौ. लखनौ बघा गोमती नदी किनारी स्थित आहे. कोणत्या? गोमती नदी किनारी लखनौ हे शहर स्थित आहे. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. आणि तिथलचे राज्यपाल कोण आहेत? आनंदीबेन पटेल. आनंदीबेन पटेल तिथलचे कोण आहेत? राज्यपाल आहेत. आणि बघा त्यांना अतिरिक्त प्रभार हा मध्य प्रदेशसुद्धा देण्यात आला आहे मध्य प्रदेशचा. आणि यांनीच बघा आनंदीबेन पटेल यांनीच काय केलं होतं नुकतेच बाय बाय कोरोना नावाचं काय केलं होतं पुस्तक लॉन्च केलं होतं. आणि बाय बाय कोरोना नावाचं पुस्तक आहे त्याचे लेखक कोण आहेत? प्रदीप श्रीवास्तव. लक्षात ठेवा प्रदीप श्रीवास्तव. आणि बघा नुकतेच उत्तर प्रदेश राज्य सरकारने आता काय चालू केलं होतं बेरोजगार तरुणांसाठी नोकरी देण्यासाठी मिशन रोजगार योजनासुद्धा चालू केली होती. मिशन रोजगार कोणत्या राज्य सरकारने चालू केले होते? उत्तर प्रदेश राज्य सरकारने. आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशने बघा नुकतेच डिजिटल लायब्ररीसुद्धा सुरू केली होती. काय? डिजिटल लायब्ररीसुद्धा उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केली होती. उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मानव तस्करीविरुद्ध एक पोलीस स्टेशनसुद्धा खोलणार आहेत. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज देण्याच्या बाबतीत पहिली रँक कोणत्या राज्याने प्राप्त केली? तर बघा उत्तर प्रदेश राज्याने प्राप्त केली. कोणत्या? उत्तर प्रदेश. सर्वाधिक पर्यटक उत्तर प्रदेशामध्ये गेलेले आहेत भारतामधून. भारतातच कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेश. त्याचबरोबर बघा उत्तर प्रदेश राज्यामध्ये ऑपरेशन दुराचारीसुद्धा सुरू झालं होतं. उत्तर प्रदेशातील जे काही गौतम बुद्ध नगर आहे त्यामध्ये देशातील सर्वात मोठी चित्रपट सिटीसुद्धा निर्माण होणार आहे. कुठं? उत्तर प्रदेशमधील जे काही गौतम नगर आहे त्या ठिकाणी बघा देशातील सर्वात मोठी चित्रपट सिटी. 9 नंबरचा प्रश्न काय बघा. कोणत्या राज्यातील पूर्व मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन झालेलं आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक ए आसाम. आसाम राज्यातील बघा ते तरुण गोगोई होते. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आणि बघा तरुण गोगोई वर्ष 2001 ते 2016 कोण होते? मुख्यमंत्री होते. कशाचे? आसाम राज्याचे. आणि हे काँग्रेस पार्टीचे होते. लक्षात ठेवा काँग्रेस पार्टीचे होते. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 10 नंबरचा प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने महा आवास योजना सुरू केलेली? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे महाराष्ट्र. आपल्याच राज्याने बघा महाराष्ट्र राज्याने महा आवास योजना सुरू केलेली. महाराष्ट्र सरकार महा आवास योजनेअंतर्गत एकूण 8.82 लाख जे काही बेघर आहेत त्यांना 100 दिवसाच्या आतमध्ये घर दिले जाणार आहेत. किती? 8.82 लाख लोक आहेत ना त्या बेघर आहेत ना त्यांना 100 दिवसाच्या आतमध्ये घर दिलं जाईल.
आणि हे घर बघा ग्रामीण इलाक्यामध्ये केले जाणार आहेत. कोणत्या ग्रामीण इलाक्यामध्ये याला काय केलं जाणार? तर हे बघा आपलं महाराष्ट्र राज्य आलेलं आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई आहे. मुख्यमंत्री सर्वांना माहिती कोण आहे? आपले उद्धव ठाकरे आहेत. राज्यपाल आहेत बघा भगतसिंह कोश्यारी. आणि मुख्य न्यायाधीश कोण आहेत? दीपांकर दत्ता आहेत. लक्षात ठेवा दीपांकर दत्ता हे मुख्य न्यायाधीश आहेत. त्याचबरोबर लोकसभेच्या 48 जागा आहे महाराष्ट्रामध्ये. लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्याचबरोबर राज्यसभेच्या 19 जागा आहेत आणि विधानसभेच्या 288 जागा आहेत. किती? 288 विधानसभा आहेत, 288 आमदार आहेत. त्याचबरोबर बघा महाराष्ट्र राज्य हे CBIला परवानगीला बंदी घालणारे तिसरं राज्य बनलेलं आहे. किती? तिसरं राज्य बनलेलं आहे. आणि मास्कच्या किमती नियंत्रित करणारे पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य बनलेलं आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा जो काही लता मंगेशकर पुरस्कार आहे तो उषा मंगेशकर यांना देण्यात आला. कोणाला? उषा मंगेशकर यांना. जो काही लता मंगेशकर पुरस्कार आहे त्यांना देण्यात आला. त्याचबरोबर माझा परिवार माझी जबाबदारी अभियानसुद्धा आपल्या राज्यामध्ये चालू झालं होतं. ट्रॅफिक सिग्नलवरती महिलाची आकृती लावणारे पहिलं शहर कोणतं बनलं होतं? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहर बनलं होतं. कोणतं? मुंबई शहर. त्याचबरोबर महापरवाना योजनासुद्धा कोणी चालू केलेली? आपल्या महाराष्ट्र सरकारने. कोणती? महापरवाना योजनासुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे. महारोजगार पोर्टलसुद्धा कोणी चालू केलेलं आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने. कोणतं? महारोजगार पोर्टलसुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारचं आहे. महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठे प्लाझ्मा थेरपी टेस्टिंगसाठी प्रोजेक्ट प्लॅटिनासुद्धा महाराष्ट्रामध्ये लॉन्च केलेलं आहे. कोणतं? प्रोजेक्ट प्लॅटिनासुद्धा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. एवढं सगळं आपण बघितलं. चला पुढचा प्रश्न बघूयात. आता आपण 11 नंबरचा प्रश्न काय? इंडिया बुल्स फायनान्सने कोणाला आपले स्वतंत्र निर्देशक म्हणून नियुक्त केलेलं आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी दीनबंधू महापात्रा. दीनबंधू महापात्रा यांना इंडिया बुल्स फायनान्सने आपले स्वतंत्र निर्देशक म्हणून नियुक्त केलेलं आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र भारतातील कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ राज्यामध्ये. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा केरळ आलेलं आहे. केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत? पी विजयन. पी विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. केरळमध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? लोकसभेच्या जागा आहेत बघा 20 आणि राज्यसभेच्या किती आहेत? 9 जागा आहेत. विधानसभेच्या 140 जागा आहेत. किती? 140 जागा आहेत विधानसभेच्या. केरळ राज्याची सीमा कोणकोणत्या दोन राज्याला लागते? कर्नाटक आणि तमिळनाडूला. राज्य वृक्ष कोणतं आहे? नारळ. नारळ येथील राज्य वृक्ष आहे. प्राणी कोणता आहे? तर बघा राष्ट्रीय प्राणी त्यांचा हत्ती आहे. राज्य प्राणी हत्ती आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 13 नंबरचा प्रश्न आहे बघा, सागर कवच नावाचा युद्ध अभ्यास कोणत्या राज्यामध्ये संपन्न झालेला आहे? काय प्रश्न आहे? सागर कवच नावाचा युद्ध अभ्यास कोणत्या राज्यामध्ये संपन्न झाला? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे ओडिसा. ओडिसा राज्यामध्ये सागर कवच नावाचा युद्ध अभ्यास चालू झालेला आहे. त्या ठिकाणी ओडिसा राज्य आलेलं आहे. ओडिसा राज्याची निर्मिती 1 एप्रिल 1936 झालेली. 1 एप्रिल 1936 ओडिसा राज्याची स्थापना झालेली. राजधानी बघा भुवनेश्वर आहे. ओडिसाची राजधानी कोणती आहे? भुवनेश्वर आहे. राज्यपाल आहेत गणेशी लाल. राज्यपाल आहेत गणेशी लाल. त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण असतील तिथलचे? तर नवीन पटनायक. लक्षात ठेवा नवीन पटनायक हे त्यांचे मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर लोकसभेच्या 21 जागा आहेत. विधानसभेच्या 147 जागा आहेत. म्हणजे 147 सदस्य आहेत. आणि बघा राज्यसभेच्या 10 जागा आहेत. क्षेत्रफळानुसार हे 8 राज्य आहे भारताचं. लक्षात ठेवा 8 राज्य आहे. आणि त्याचबरोबर जे काय ओडिसा राज्यामध्ये हिराकूड धरण आहे, हिराकूड ते सुद्धा महानदीवर स्थित आहे. आणि राज्य फुल कोणतं आहे? बुरांशी. राज्य पक्षी कोणतं आहे? तर हिमालयी मोनाल. लक्षात ठेवा हिमालयी मोनाले. राज्य प्राणी आहे सांबर. खायचं सांबर नाही तर प्राणी सांबर. त्याचबरोबर प्रसिद्ध नृत्य आहे ते नृत्य त्या ठिकाणी कोणतं आहे? ओडिसी. आणि प्रमुख नदी आहे महानदी. लक्षात ठेवा प्रमुख नदी कोणती आहे? महानदी. 14 नंबरचा प्रश्न काय बघू शकता, नुकतेच महाराष्ट्र राज्याने अशा कार्यकर्त्यांसाठी किती कोटी रुपयांची आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली? जे बघा अंगणवाडीमध्ये जे काय आशा कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी किती कोटी रुपयाची घोषणा केली होती? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी 57 कोटी रुपये. किती? 57 कोटी रुपये. त्या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य आलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वांना माहिती कोण आहेत? उद्धव ठाकरे आहेत. आपण मग अशीच माहिती बघितली. चला पुढचा प्रश्न बघूयात. आता 15 नंबरचा प्रश्न आहे, मल्याळम चित्रपटातील योगदानासाठी 2019 प्रतिष्ठित जे सी डॅनियल पुरस्कार कोणाला देण्यात आला? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रतिष्ठित जे सी डॅनियल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक आहे हरिहरन. हरिहरन यांना बघा जे सी डॅनियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे.
के एल राहुल यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे, तर एकलव्य पुरस्कार. एकलव्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, के एल राहुलला. पॉल जाचेरे यांना कोणता देण्यात आला आहे, एजुथन पुरस्कार. कोणता, एजुथन पुरस्कार. त्याचबरोबर चला आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. आणि हा कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न विचारला होता, नुकतेच जागतिक टी व्ही दिवस केव्हा साजरा केला, सर्वांनी बरोबर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक 21 नोव्हेंबरला जागतिक टी व्ही दिवस साजरा केला होता. आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो, याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनसुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं पी डी एफसाठी, तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा आपण पी डी एफ टाकत असतो. टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये एस एम बी प्रिपरेशन सर्च करायचं, काय एस एम बी प्रिपरेशन, नंतर खाली जाता जाता फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. लगेचच्या लगेच तुम्ही हे करू शकता जॉईन. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला अजून लाईक नसेल तर लाईक करून जा.